मित्रांनो, बिग बॉस मराठीच्या हिस्ट्रीत सर्वात कमी विनिंग अमाऊंट मिळणारा सीझन 4 हा ठरला, कारण या सीझनच्या विनरला मिळणार आहेत फक्त 8 लाख रुपये. मित्रांनो, आपल्या सर्वांना माहीत आहे तिकडे विनिंग अमाऊंट 25 लाख रुपये होती, पण बिग बॉसने आणलेल्या ट्विस्टमुळे कॅप्टन पदासाठी सदस्य 17 लाख रुपये गमवून बसले. आता या 17 लाख जाण्यामागे तिकडे अरोहला बोललं जातं की तुझ्यामुळे हे पैसे गेले, आम्ही 80 दिवस रक्ताचं पाणी केलं, तू सेल्फिश आहे वगैरे. मला सांगा, हे जे बोलत आहे ते बिग बॉसच्या ट्रॉफीसाठी आलेत की पैशासाठी? हे विनिंग अमाऊंटसाठी आले आहेत तर त्यांनी एक सेकंदही वाया न घालवता बजर वाजून पैसे सेव्ह करायला हवे होते, कारण अरोने तिकडे पहिल्याच राऊंडला अनाऊन्स केलं होतं विनिंग अमाऊंट 0 झाली तरी चालेल, पण मला कॅप्टन पद पाहिजे, कारण त्यालाही माहीत आहे नेक्स्ट वीकमध्ये सुद्धा हे सदस्य त्याला टार्गेट करून नॉमिनेट करू शकतात आणि फिनालेच्या पहिलेच त्याला घराबाहेर काढू शकतात. त्यामुळे तो त्याचा गेम खेळला, तिकडे तो चुकीचा आहे असं मला वाटत नाही. आता हे जे पैसे गेले ते या सदस्यांच्या चुकीमुळे गेले, कारण तुम्ही जर बजरच वाजवणार होता तर मग तुम्ही 17 लाख जाण्याची का वाट बघत बसला? सुरुवातीलाच बजर वाजून तुम्ही पैसे सेव्ह करू शकला असता ना. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? अरोहने कॅप्टन होऊन चुकी केली का? ते पैसे त्याच्यामुळे गेला असं तुम्हाला वाटतं का? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की शेअर करा.